बेळगावमध्ये बुडाच्या अध्यक्षपदासाठी चाललेल्या चर्चेबद्दल पाहूया एक रिपोर्ट. बेळगावातील बुडाच्या अध्यक्षपदासाठी सतीश जारकेहोळी व रमेश जारकेहोळी यांच्यात जोरदार भांडण सुरू असल्याचे दिसत आहे. सतीश जारकेहोळी व रमेश जारकेहोळी ही जागा आपल्या स्नेहित व्यक्तीला देण्याचे ठरविले आहे, पण दुसऱ्या बाजूने ही जागा JDS उमेदवार फैजुला माडीवाली यांना देण्याचे माजी प्रधानी HD देवेगौडा यांनी सांगितली होती. गेली 2-3 वर्ष झाली, अद्याप ही जागा रिक्त आहे. यावरून बुडाचे अध्यक्षस्थान देण्याची गुप्तता सगळ्यांना समजून आल्याचे दिसून येते. संमिश्र सरकार विभागाचे वाटप झाल्यानंतर प्रतिनिधी नेमावे यासाठी जारकेहोळी बंधूंचे खेचाखेच करायचे दिसून येत आहे. बुडा अध्यक्षस्थानासाठी कुणाला निवडावे हे अजून स्पष्ट झाले नसल्याचे चर्चा त्यांच्या अनुयायांमध्ये झालेली दिसत आहे. राज्यामध्ये JDS व काँग्रेस हे मैत्री पक्ष असल्यामुळे ही जागा कोणी मिळवले यासाठी सर्वांचंच लक्ष वेधून गेलं आहे. येत्या 23 मेला होणाऱ्या निवडणुकी निकालानंतर या संदर्भात आपल्याला योग्य तो निर्णय मिळेलच. या सर्व गोष्टींमध्ये सतीश जारकेहोळी व रमेश जारकेहोळी यांच्यात वैयक्तिक राजकीय भांडण असल्याचे समजून आले आहे. एकीकडून रमेश जारकेहोळींचा प्रयत्न सुरू असून दुसरीकडे त्यांचे बंधू सतीश जारकेहोळी यांनी सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. सर्व राज्य JDS असून त्यानंतर बुडा ऑफिस अध्यक्ष हे JDSच्या उमेदवाराला देण्याची मागणी संमिश्र पक्षाने केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर बुडा ऑफिस पदाचा योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे व या पाठीमागे कोणते कारण आहे हे अद्याप अजून समोर आल्याचे दिसत नाही. या पदावर कुठल्या पक्षाचे उमेदवार बसणार हे अजून समजले नसून सतीश जारकेहोळी, रमेश जारकेहोळी व JDS यांच्यातील कोण मैदानात खरे उतरणार हे पाहावयास लागेल.